मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठीची जय्यत तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून झाली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानासाठी लागणारी सर्व साधन सामग्री मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतल्या डोंगरी भागातल्या मेमनवाडा इथल्या अतिसंवेदनशील मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे. प्रशासनाने ही तयारी जी आहे ती कंप्लीट केलेली आहे आणि त्यासाठीचं जे मतदान आहे ते जवळपास 7304 मतदान केंद्रावर होत आहे आणि त्यामध्ये जवळपास 17 अतिसंवेदनशील केंद्रावर अशा प्रकारे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि हे जे मतदान केंद्र आहे ते मेमनवाडा जो विभाग आहे त्यामध्ये ही 3 बूथ आहेत, त्यामध्ये हे मेमनवाडा मतदान केंद्र आहे. ही मतदान पूर्व तयारी जी आहे ते या ठिकाणी सुरू आहे. जे मतदार वोटर स्लिप आहेत त्याचबरोबर संपूर्ण प्रशासकीय कामकाज जे आहे त्याची पूर्वतयारी करताना हे सर्व निवडणूक कर्मचारी जे आहेत ते दिसून येत आहेत. त्याचबरोबर जवळपास 227 प्रभागनिहाय जर बघितलं तर सरासरी मतदारसंख्या जी आहे ती 40,442 एवढी आहे आणि त्यामध्ये जवळपास 41,000 अधिक कर्मचारी यासाठी तैनात असणार आहेत आणि त्यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जवळपास 23,000 कर्मचारी असणार आहेत. आणि या निवडणुकीसाठी साधारणपणे 7,994 कंट्रोल युनिट तर 9,279 एवढे बॅलेट युनिट आणि मेमरी असणार आहे. ही जी निवडणूक आहे शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस दल त्याचबरोबर प्रशासन जे आहे ते तयार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.